चांगले क्षेत्र रक्षण अक्षय यांचं अतिशय उत्कृष्ट असे अष्टपैलू खेळाडू आहेत नावाजलेले अक्षय मीरा रोड इलेव्हन या संघाकडून खेळताना दोन निर्धाव चेंडू टाकलेले आहेत त्यांनी आणि दोन चेंडूंमध्ये अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करताना एकेरी धाव दिली. आता देखील एकच एकेरी धाव म्हणजे आतापर्यंत पाच चेंडूंमध्ये तीन धावा झालेल्या आहेत. गडी बाद करण्यात यश मिळालेलं नाही परंतु धावांवर त्यांनी चांगलंच नियंत्रण ठेवलेलं आहे. पहिल्या षटकानंतर संघाची धाव संख्या झालेली आहे तीन बाद. तीन बाद चार धावा नक्की अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे अक्षय यांनी आपल्या संघाकरता. चार धावा म्हणजे अगदी तोलाबोलाचं असं षटक टाकलेलं आहे अक्षयांनी आपल्या संघाकरता. एका चेंडूवर देखील चौथा षटकार मिळून संघाची धावसंख्या जशी वाढते तसे आपण पहिल्या षटकामध्ये फक्त चारच धावा केल्या. पाहूया आता हे दुसरं अतिशय महत्वाचं असं दुसरं षटक, कारण या दुसऱ्या षटकामध्ये जो शेवटचा चेंडू आहे बोनस पॉईंट प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे डिसेंबर बोनस. या शेवटच्या चेंडूवर जेवढ्या धावा तुम्ही वसूल करणार त्याच्या दुप्पट या प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे त्या फलंदाजाला बहाल करण्यात येतील. त्यामुळे दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर सर्वांचं नक्कीच लक्ष असेल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू रुबस्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु काहीसा वरच्या दिशेने, त्यामुळे गडी बाद झालेला आहे. माझ्यामध्ये पहिलाच गडी बाद झालेला आहे साई चरण या संघाचा. आणि नक्कीच दुसरं बहुमूल्य असं षटक मिळालेलं म्हणजे या गोलंदाजाचं तेवढंच वर्चस्व असणार, त्यामुळेच त्यांना बहुमूल्य असं दुसरं षटक दिले राहिलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे मी त्यांची प्रशंसा केली त्याप्रमाणे त्यांनी आपल्या पहिल्याच चेंडूवर गडी बाद मिळवण्यात देखील यश मिळवलं. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा युवस्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू नक्कीच बाहेर गेला असता, गडी बाद झाला असता, परंतु त्यांनी क्षेत्ररक्षण तर केलंय पण गडी बाद झाला असता. अतिशय उत्कृष्ट असं यष्टी रक्षण परंतु अतिरिक्त अशी एक धाव वाईटच्या मार्फत पंच तुषार कदम यांनी दिलेली आहे. नो चेंडू घोषित केलेला आहे पंच तुषार कदम यांनी. Done.
दुसऱ्या चेंडूतील दुसऱ्या षटकातील दोन चेंडू झालेले आहेत. सात धावा एक गडी बाद सात धावा. पुन्हा एकदा अतिरिक्त अशी एक धाव. एवढीच क्लिअरिटी मोबाईल वरती पण दिसते. नाही नाही मला मोबाईल वरती नाही बघायचं. अजून पण क्लिअरिटी दिसते. जर वायफाय दिलं असतं ना वायफायला अजून खूप स्पीड भेटते. हे मोबाईलचं नेट लावलं आपल्याला काय करावं लागेल पुढच्या वर्षी. आता हे ग्राउंड आहे ना आता आपण असं खेळ चांगलं समाधान मानावं लागत आहे. यावेळी मात्र जरा गोलंदाजाला नियंत्रण ठेवण्यामध्ये यश मिळालं. याच्या अगोदर त्यांनी दोन वेळा अतिरिक्त अशा धावा दिल्या व्हाईटच्या मार्फत. एकदा एक नो बॉल तिथे टाकला. परंतु अजून दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू देखील अजून शिल्लक आहे ज्याची नक्कीच फलंदाज वाट पाहत आहे. अतिशय उत्कृष्ट असा रिव्हर्सचा फटका चौकार मिळालेला आहे त्यांना. फटका मारण्याचा प्रयत्न परंतु यावेळी मात्र गोलंदाजाने यश मिळालेलं आहे. निर्धावाचा चेंडू शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू. या चेंडूची नक्कीच फलंदाज वाट पाहत आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू डबल बारीचा फटका. पाहूया कोणाला यश मिळत. थोडासा चकवण्याचा प्रयत्न केला. मला ऍक्च्युली अजून एक सर बदला बदला घेतला आता फलंदाजाने. याच्या अगोदर गोलंदाजाने असं थोडस चकवलेलं. आता फलंदाजाची वेळ आली तरी त्यांनी चकवलं. आता मात्र नक्कीच गोलंदाज तयार आहेत. वाईड चेंडू म्हणजेच अतिरिक्त अशा दोन धावा मिळालेल्या आहेत साई चरण जेवण या संघाला. नक्कीच थोडस दडपण वाढलंय गोलंदाजावर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आता जर या चेंडूवर चौकार किंवा षटकार मिळाला तर नक्कीच या शेवटच्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा बोनस पॉईंटचा पुरेपूर फायदा उचलताना दिसेल साई चरण इलेव्हन संघ. अजून ही चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत दोन धावा दिलेल्या आहेत त्यांनी या शेवटच्या चेंडूवर. पुन्हा एकदा म्हणजे एकही चेंडू न टाकता त्यांनी चार धावा बहाल केल्या. काहीच दडपण या डबल वारीच्या फटक्याचं ज्या बोनस पॉईंटचं दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचं दडपण नक्कीच गोलंदाजावर आले. त्याच्यामुळे आता मीरा रोड इले म्हणजे सर्व खेळाडू येऊन त्या गोलंदाजाला काही सूचना देत आहेत. ए
17 धावा झालेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट असा पहिला षटक टाकलेला अक्षय यांनी 4 धावा दिलेल्या आणि आता यांनी 5 चेंडूंमध्ये 13 धावा दिलेल्या आहेत आणि अजून शेवटचा चेंडू देखील शिल्लक आहे जो डबल वारीचा दुप्पट धावा. काल असंच पॉल इलेव्हन या संघाचा देखील एक गोलंदाज होता, त्यांनी देखील या शेवटच्या चेंडूवर नुसतं वाईडची बरसात करत होते शेवटच्या चेंडूवर. पुन्हा एकदा त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे मी आताच तुम्हाला सांगितलं की ज्याप्रमाणे काल पॉल इलेव्हन संघातील एक गोलंदाज होता ज्याने दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर सलग 6 वाईट टाकलेले. आतापर्यंत 3 सलग वाईट अतिरिक्त अशा 1+1 अशा म्हणजे 6 धावा दिलेल्या आहेत आतापर्यंत त्यांनी. पहिलं षटक अगदी अतिशय उत्कृष्ट असं टाकलेलं अक्षय यांनी आपल्या संघाकरता. 4 धावा दिलेल्या साई चरण इलेव्हन या संघाला, परंतु दुसरं अतिशय महागड असं षटक 23 धावा. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 27 धावा. अतिशय महागड असं षटक ठरलेलं आहे, त्यामुळे काहीसे तडफड वाढत चाललेले मीरा रोड इलेव्हन या संघावर. अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जरा सीमारेषेवर जर कोणी या बाबू जर कोण हात ठेवून असेल तर कृपया करून त्याने आपला हात आतमध्ये घ्यावा. जरा थोडस नियंत्रण ठेवा आपल्या हातावर, कोणी बाबूला चिटकून उभं राहू नये. षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली अक्षय यांनी आपल्या संघाकरता, परंतु या पहिल्या षटकानंतर काहीही नशिबाची साथ ही साई चरण इलेव्हन या संघाकडे झुकताना. कारण दुसरा अतिशय बहुमूल्य असं षटक ज्या षटकामध्ये 23 धावा मिळाल्या त्याच्यानंतर नावाजलेले असे अक्षय गोलंदाज ज्यांनी उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला, परंतु काहीशी चुकाभूक झाली त्याच्यामुळे चौकाराचा फायदा मिळाला साई चरण इलेव्हन या संघाला. ज्याप्रमाणे मी आताच सांगितलं काहीशी नशिबाची साथ आता साईचरण इलेव्हन या संघाकडे आता जाताना दिसत आहे. वाईडचा चेंडू अतिरिक्त अशी 1 धाव 32. आता बरोबर आहे, 32 धावा झालेले आहेत. यावेळी मात्र यश मिळालेलं आहे गडी बाद करण्यामध्ये. गडी बाद झालेला आहे. शेखर नार्वेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर माहिती संपर्क साधावा. शेखर नार्वेकर यांना मी विनंती करतो. Thank you.
आमच्या पंचांनी वाईड देखील देत होते, परंतु त्यांनी सांगितलं की चेंडू हा माझ्या बॅटला लागलेला आहे, तर कृपया तुम्ही आपला निर्णय मागे घ्यावा. अतिशय उत्कृष्ट अशी आता पुन्हा गोलंदाजीवर नियंत्रण अक्षय यांचं, आणि आताच मी थोडीशी प्रशंसा केली आणि लगेच त्यांनी ती चुकीची दाखवली आणि अतिरिक्त अशी एक धाव दिली अक्षयांनी. या वाईड अतिरिक्त धावण्याचा संघाची धावसंख्या झालेली आहे, धावसंख्या झालेली आहे 33 धावा. दोन गडी बाद, तीन गडी बाद 33 धावा. तिसरं षटक, तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा भीतावासा चेंडू, तेहतीस धावा, तीन गडी बाद 33 धावा. साई चरण इलेवन रिवर्सिटचा फटका, परंतु तेवढे तिकडे गचाळ असं क्षेत्ररक्षण. अशा सामन्यामध्ये एकही चूक किती महागात पडू शकते याची दोन्ही संघांना जाणीव आहे, त्यामुळे नक्कीच अक्षय एवढी चांगली गोलंदाजी करत असताना जर असं क्षेत्ररक्षण झालं तर नक्कीच कोणत्याही गोलंदाजाचं मनोबल दुखावलं जाईल, ज्याचा तोटा त्यांच्याच संघाला होणार आहे. आता पाहूया या पुढच्या चेंडूवर अक्षय नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतात का. नक्कीच चांगलेच गोलंदाज आहेत ते, याआधी देखील चांगलाच चेंडू टाकलेला. पुन्हा चौथ्या षटकातील पहिला चेंडू, एकेरी धाव मिळालेली आहे साई चरण इलेव्हन या संघाला.
39 धावा झालेल्या आहेत, 3 गडी बाद गमावत 39 धावा केलेल्या आहेत साई चरण यांनी. या संघाने आतापर्यंत 3 षटकानंतर 1 चेंडू झालेला आहे, अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. अतिशय उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण तिकडे पुन्हा एकदा एकेरी अशी एक धाव 40 धावा, 3 गडी बाद 40 धावा. नक्कीच त्यांना चौकाराची आशा आहे या शेवटच्या षटकामध्ये. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे. नक्कीच ज्यावेळी हा चेंडू ज्यावेळी त्या बॅटवर लागला त्यावेळी त्याच्यावर चौकाराची छाप ही निश्चित झालेली, परंतु त्याच्यावर छापा मारला चित्त्यासारखी झेप घेऊन या क्षेत्ररक्षकाने, आणि आपल्या संघाकरता 3 धावा वाचवलेल्या आहेत त्यांनी. नक्कीच त्यांचं सर्व खेळाडूंनी कौतुक देखील केलं, मिराउड इलेव्हन या संघाच्या सर्व खेळाडूंनी. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा आणि गडी बाद धावबाद झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट चौथ्या षटकामध्ये 38 धावा होते, म्हणजे आतापर्यंत 3 धावा दिलेल्या आहेत त्यांनी 4 चेंडूंमध्ये. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक साई चरण इलेव्हन या संघाकरिता. अतिशय उत्कृष्ट चेंडू होता, काही गरज नव्हती असं सर्व त्यांचे खेळाडू सांगतायत. 5 धावा मिळालेले, 5 धावा बाद केल्या, कोणीही खेळाडू त्यांचा तिथे बॅकअप करण्याकरता म्हणजे कव्हर करण्याकरता कोणी खेळाडू नव्हता. अशा वेळी थोडीशी रिस्क होती जी त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये अयशस्वी झाले आणि त्यांनी चौकार बहाल केला. म्हणजे या चेंडूवर एकूण 5 धावा मिळाल्या साई चरण इलेव्हन या संघाला. काहीशी नाही अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करावती, परंतु अशी काही साथ जर क्षेत्ररक्षकाकडनं यष्टी रक्षकाकडनं मिळाली नाही तर नक्कीच गोलंदाज खचून जातो मनातूनच. पाहूया अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं, गडी धावबाद देखील झालेला आहे. चार षटकांमध्ये 47 धावा. या संघाला 48 धावांची आवश्यकता जर त्यांना अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना 4 षटकांमध्ये 48 धावा करायचे आहेत, अन्यथा त्यांचं आव्हान येथेच संपणार आहे या स्पर्धेमधून. 4 षटक 48 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागे 12 धावांची सरासरी आवश्यक मिराउड इलेव्हन या संघाला. Thank you.
उपांत्य फेरीचा सामना साई चरण या संघाने मिरावड इलेवन या संघाला 48 धावांचे लक्ष्य दिलेलं आहे. 4 षटकांमध्ये 28 धावा, त्यापैकी पहिल्या चेंडूवर 1 धाव घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे मिरावड इलेवन या संघाला. घडी 5 झालेला आहे. 8 मारण्याचा प्रयत्न केलेला त्यांनी, विचार केला लवकर फटाफट काही मोठे पट्टे मारून चांगलं जिंकू द्या, परंतु त्यांना यश मिळालेलं आहे. पहिल्या घडी 5 झालेला आहे, पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर पहिल्या घडी 5 झाला. पुन्हा 28 यादी देखील एक फलंदाज बाद झाला, त्याने देखील 18 मारण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आता देखील 2 गडी बाद झालेले आहेत. 3 चेंडूनंतर 2 गडी बाद आणि 1 धाव झालेली आहे मिरावड इलेव्हन या संघाची. त्यांच्यासमोर लक्ष आहे 48 धावांचं. सुजित गणिका यांना विनंती करतो, त्यांनी शेखर नार्वेकर यांच्याही संपर्क साधावा. 3 चेंडूनंतर 2 गडी बाद 1 धावा मीरा रोड इलेव्हनची स्थिती थोडीशी दयनीय अशी झालेली दिसत आहे. आता यावेळी देखील फक्त 1 धाव. आता मात्र थोडस दडपण वाढत चाललेलं आहे मिरावड इलेव्हन या संघावर. पुन्हा एकदा तिसरा बळी अगदी सगळे तसे धावत होते. 8 मारण्याचा त्यांचा मायामध्ये षटकार मारण्याचा सर्व फलंदाजाचा प्रयत्न होता, परंतु थोडस नियंत्रण सुटून जर वर गेला तर गडी बाद होऊ शकतो याची त्यांना जाणीव असून देखील त्यांनी प्रयत्न करत होते.
रीजनिंग में तो मेरी टीम ने मुझे पंच आपला नक्कीच निर्णय योग्य तो निर्णय कळवतील आमच्याकडे तिसरे पंच तिथे राहुल मोरे देखील हे देखील कार्य करत आहेत त्यामुळे कोणतीही चूक होणार नाही पंचांकडनं याची आम्ही खात्री देतो आणि पहिल्या षटकानंतर संघाची धाव संख्या झालेली आहे मीरा रोड इलेव्हन या संघाची धाव संख्या झालेली आहे पहिलं षटक तीन धावा तीन गडी बाद एक तीन तीन एक षटक तीन गडी बाद तीन धावा ज्याप्रमाणे मीरावड इलेव्हन या संघाने अतिशय मौल्यवान असं षटक टाकलेलं पहिलंच अक्षय यांनी चार धावा दिलेल्या फक्त त्यावेळी असं वाटलेलं की अतिशय उत्कृष्ट असं षटक होतं परंतु त्यापेक्षा पण जास्त मोराचं षटक टाकलेलं आहे साईचरण इलेव्हन या संघाने त्यांनी तीन गडी देखील बाद केलेले आहेत आणि फक्त तीन धावा दिलेल्या आहेत म्हणजे पहिल्या षटकामध्ये साईचरण इलेव्हन या संघाची बाजू थोडीशी भक्कम स्थितीत मीरावड इलेव्हन या संघाला सामना जिंकण्याकरता 48 धावांची आवश्यकता म्हणजे उर्वरित तीन षटकांमध्ये 45 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागे प्रत्येक षटकामागे 15 धावांची सरासरी त्यातून हा पहिला चेंडू निर्धाव यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका चौकार फटका मारण्याचा प्रयत्न परंतु एका धाव्याला समाधान मानावं लागत आहे मीरावड इलेव्हन या संघाला तीन गडी बाद आठ धावा मीरावड इलेव्हन संघ काहीसा अडचणीत त्यांना आता प्रत्येक षटकामागे 15 धावांची सरासरी ठेवणे अगदी गरजेचं आहे त्यापैकी पाच धावा त्यांनी केलेले आहेत तीन चेंडूंमध्ये अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता निर्धाव यष्टी रक्षण थोडेसे चुकले परंतु त्याचा काही परिणाम झालेला नाही एकेरी धाव घेण्यामध्ये देखील यश मिळालेलं नाहीये त्यामुळे संघाची वाढ धावसंख्या अजून तिथेच शाबूत आठ धावा झालेल्या आहेत तीन गडी बाद आठ धावा अजून एक चौथा देखील खेळाडू अगदी त्याच प्रकारे चौथा देखील खेळाडू त्याच प्रकारे बाद झालेला आहे मायामध्ये सर्व शपथच घेऊन आलेले आहेत की आम्ही षटकार मारूनच सामना जवळ घेऊन येणार पण त्याच्यामध्ये यश मिळत नाहीये त्यांना आणि चेंडू काहीसा वर त्या बाजूने जाताना त्यामुळे त्यांचे चारही गडी अगदी तशाच प्रकारे सर्व बाद झालेले आहेत अगदी ते षटकार मारण्याचा प्रयत्न करत आहेत कारण त्यांचं आव्हान थोडस आता अवघड होत चाललेलं आहे 48 धावांचं आव्हान होतं त्यापैकी पहिलं अतिशय मौल्यवान असं षटक लागलं तीन धावांचं आणि तीन गडी बाद देखील गेले परंतु अजून दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू देखील शिल्लक आहे मला बोलला लाईव्ह दिसत यार बोललो यार
मी इथे अर्धा तास बसलोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आता ही तरी संधी आहे त्यांच्याकडे चौकार किंवा षटकार मारून. परंतु त्यामध्ये देखील त्यांना यश मिळालेलं नाहीये. एका धावर समाधान मानावं लागत आहे. जी एक धाव आम्ही अतिरिक्त अशी अजून एक धाव आम्ही बहाल केली म्हणजे दोन धावा. आणि दोन षटकानंतर मिरावड इलेव्हन या संघाची धाव संख्या झालेली आहे. नऊ धावा पहिल्या षटकामध्ये तीन धावा झालेल्या थोड्याच्या दुप्पट झाल्या. पण त्याने काहीच फरक नाही पडणार आहे. मिरावड इलेव्हन या संघाच्या धाव दहा झालेले आहेत. सात धावा या दुसऱ्या षटकामध्ये सात धावा आल्या. दहा धावा म्हणजे आता दोन षटकानंतर संघ थोडासा अडचणीत. मिरावड इलेव्हनचा संघ दोन षटकानंतर संघाची धाव संख्या झालेली आहे दहा धावा. आणि त्यांचे चार गडी देखील बाद झालेले म्हणजे आता त्यांना हा सामना जिंकण्याकरता उर्वरित दोन षटकांमध्ये 38 धावांची आवश्यकता. म्हणजे धावगती आता कितीने वाढली आहे बघा. मग अशी 15 होती जी आता 19 जाऊन पोहोचलेली आहे. त्यामुळे थोडस आता आव्हान थोडस अशक्य असं होत चाललेलं आहे मिरावड इलेव्हन या संघाकरता. चांगली लाव ना चांगली लाव डीजे लाव ना चांगले जाईल. अतिरिक्त अशी एक धाव आणि एक जी धाव पळून काढली. त्यामुळे दोन धावा मिळालेल्या आहेत मिरावड इलेव्हन या संघाला. दोन धावा मोबाईल मध्ये लक्ष कमी ठेव राख्या. आता फक्त चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल मिरावड इलेव्हन या संघाला जर त्यांना हा सामना जिंकायचा असेल तर. अन्यथा सामना थोडा तरी फायनल इलेव्हन या संघाच्या खिशात गेलेला दिसतोय मला. पाचवा गडी देखील अगदी तशाच प्रकारे ज्याप्रमाणे आधी कधीच्या सर्वजण षटकार मारण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सर्वच फलंदाज अयशस्वी. नियंत्रण थोडस ओवरडोस होते ओवरडोस. त्यामुळे जरा षटकाराच्या वरच्या बाजूला जाऊन आता त्यांनी आमचा बॅनर देखील फाडण्याचा प्रयत्न केलेला. परंतु त्याच्यामध्ये यशस्वी नाही झाले. आता मात्र यश मिळालेले अक्षय यांनी आपल्या संघाकरता चौकार मारून अजूनही आम्ही या सामन्यामध्ये घेऊ शकतो अशी आशा केली आपल्या सहकार्याला. काहीच्या अशक्यचं आव्हान झालेलं आहे मिरावड इलेव्हन या संघाकरता.
आमचे मित्र शेखर शेरे समाजसेवक शेखर शेरे यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठाचा मान द्यावा. पुन्हा एकदा अक्षयने देखील तीच चूक केली, षटकाराच्या वर मारण्याचा प्रयत्न केला आणि सलग माझ्यामध्ये सहावा खेळाडू सहाच्या सहा खेळाडू त्यांची अगदी तशाच प्रकारे बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा समाजसेवक श्री शेखर शेरे यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाचा मान घ्यावा. हा फलंदाज मात्र जरा थोडासा गाफील झालाय, तो वर मारण्याचा प्रयत्नच करत नाही. तो बोलतो माझा सातवा बळी मी तसा नाहीच जाणार. आतापर्यंत सहाच्या सहा गडी बाद त्यांचे स्टेडियमच्या बाहेरच मारून बाद झाले, परंतु आता ह्याने थोडस नियंत्रण ठेवलंय. हा बोला मी तरी नाही तसा बाद होणार. ज्याप्रमाणे मी आता बोललो त्याप्रमाणे खेळाडू बाद झाला. थोडस कौतुक या गोलंदाजाचे देखील करावे लागेल. सहा गडी बाद त्यांनी केलेले आहेत. सहा गडी बाद हे त्याला षटकार मारण्याचा प्रयत्न करत होते. असे सहा गडी बाद केलेले असे मुकेश असे या गोलंदाजाचं नाव आहे. सहा गडी बाद केलेले आहेत त्याने. आता मी ते उपस्थित माननीय श्री शेखर शेरे यांचे ते प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे हार्दिक स्वागत. समाजसेवक शेखर शेरे ज्याप्रमाणे अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात, तसे त्याचप्रमाणे सर्वच क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण देखील तेवढंच त्यांचं चपळ स्कोर. अठरा धावा झालेल्या आहेत तीन षटकानंतर. अठरा धावा म्हणजे आता या शेवटच्या षटकामध्ये तीस धावा, म्हणजे फक्त एक चेंडू जर तुम्ही सोडला तर बाकीच्या पाचही चेंडूंवर तुम्हाला षटकार मारायचा आहे. ज्या आधी पण तुमच्या सर्व खेळाडूंनी षटकार मारण्याचाच प्रयत्न केला आणि गडी बाद झाले आणि आता तर तुम्हाला षटकार मारायचाच आहे, म्हणजे तुम्ही देखील तीच चूक करणार त्यांच्याप्रमाणे. ज्याप्रमाणे सात गडी बाद झाले त्यांचे स्टेडियमच्या बाहेर मारून षटकार मारण्याचा प्रयत्न करत होता परंतु अयशस्वी ठरले, त्याचप्रमाणे आता तुम्ही देखील तीच चूक करणार कारण तुम्हाला पण षटकारच मारायचे आहे, त्यामुळे तुम्ही देखील नक्कीच तसेच बाद होणार आहेत. या फलंदाला थोडस क्रेडिट द्यावं लागेल. त्यांनी सांगितलं मी तसा बाद नाही होणार, मी शिपाळाशीच झालेलो आहे. आठवा गडी बाद झालेला आहे. काहीसा वेगळ्या पद्धतीने बाद झाला हा पहिला आठवा खेळाडू. आतापर्यंत सात खेळाडू ते स्टेडियमच्या बाहेर आउट झाले, परंतु त्यामध्ये विशेष करून कौतुक विशेष कौतुक मुकेश यांचं. त्यांनी त्यांच्या गोलंदाजीमध्ये सहा फलंदाज बाद केले या संघाचे. पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन मुकेश यांचे. वाईड अतिरिक्त अशी एक धाव, परंतु या वाईड अतिरिक्त एका धावेने काहीच होणार नाही. त्यांना नक्कीच सर्व चेंडूवर षटकार मारायचे आहेत. हा देखील गडी अगदी त्याच प्रकारे बाद झाला, म्हणजे खेळाडू खेळाडू माझ्यामध्ये
अगदी ओव्हर क्रिकेट प्रमाणे तुम्ही खेळत आहात. सर्कल ब्रॉक्स बॉक्स टाइप क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे इथे, याचं भान तुम्ही विसरलेला आहात आणि तुमचे सर्व गडी यामध्ये अगदी त्याच प्रकारे बाद झाले. माझ्यामध्ये मी आताच साई चरण इलेव्हन या संघाला शुभेच्छा देतो, त्यांनी हा सामना नक्कीच जिंकलाय. हार्दिक अभिनंदन.